पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्तानं मी स्वतः अर्ज भरलेला आहे। तर गेल्या 2019 सुद्धा मी शिवसेना पक्षातून इच्छुक होते, माझी मुलाखत सुद्धा झाली, परंतु अनेक दिवसापासून अनेक वर्षापासूनची 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा ही शिवसेनेच्या हक्काची असताना सुद्धा मागच्या वेळी रयत क्रांतीला कमळाच्या चिन्हावर दिली गेली, तसा एक प्रकारे शिवसेनेवर अन्यायच झाला। आणि आता दुर्दैवानं ह्या भागातलं विधानसभेचे आमदार साहेबांचं नेतृत्व गमावल्यामुळे परत एकदा पोटनिवडणुकीला इथल्या जनतेला सामोरे जावं लागतंय। परत एकदा मतदार माझ्याकडे अपेक्षेनं बघतो। आज सुद्धा महाविकास आघाडी आहे, महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांकडे मी मागणी केलेली आहे। मग राष्ट्रवादीचे असतील, माझ्या पक्षाचे आदरणीय उद्धव साहेब असतील, यांच्याकडेही मागणी केलेली आहे। 2020 विधान परिषद पदवीधर निवडणुकीसाठी सुद्धा मी मागणी केली होती। 2014 सुद्धा आदरणीय पवारसाहेबांकडे मी मागणी केली होती, परंतु 2014 सुद्धा निवडणुकीला मला उमेदवारी मिळाली नाही, त्यावेळी मी अपक्ष निवडणूक लढवली। 2020 पण मला थांबायला सांगितलं, 2019 मला थांबायला सांगितलं, विधान परिषदेला थांबायला सांगितलं, विधानसभेला थांबायला सांगितलं, आणि आत्ता परत ह्या निवडणुकीला सुद्धा मला कुठल्याही प्रकारे त्यांनी प्रतिसाद दिला नाही, उमेदवारी दिली नसल्यामुळं जनतेचा मागच्या वेळीही माझ्याकडून अपेक्षा होत्या 2019 की ताई तुम्ही निवडणूक लढवा, कारण तळागाळातलं नेतृत्व सर्वसामान्याचं नेतृत्व म्हणून जनता माझ्याकडे मोठ्या अपेक्षेनं बघते। मागच्या वेळी मी जनतेला सांगितलं होतं की मतदारांनो, कृपया मला ह्यावेळी पक्षाचा आदर करावा लागतो आहे, आणि तुम्ही तो मोठ्या मनानं स्वीकारावा, आणि माझ्या जनतेने तो स्वीकारला सुद्धा नाईलाजानं, आणि मी पक्षाचा आदर करून ती निवडणुकीतून बाहेर पडले। अतिशय मी त्या निवडणुकीमध्ये 2019 संपूर्ण विधानसभा मतदारसंघातला उमरान उमरान वाढीन वाढीन वसती, आज तागायत विधानसभेचा उमेदवार कधीही कुठल्या घरात गेला नाही। तर प्रत्येक माता भगिनीपर्यंत, युवकांपर्यंत, माझ्या बंधून मतदारांपर्यंत, 50% माझ्या महिला मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचले मी। आणि ह्यावेळी जनतेचाच आग्रह आहे की तुम्ही, आणि जनतेचा दबाव आहे फार मोठा, त्यामुळे आता जनतेच्या दबावाला सामोरे जात असताना माझी कोंडी होतीये, त्यामुळे मला ह्यावेळी जनतेचं ऐकणं महत्त्वाचं वाटतंय। काय मुद्दे असतील प्रचारामध्ये? प्रचाराला इथल्या युवकांचे प्रश्न आहेत, महिलांचे अनेक प्रश्न आहेत। इथं पंढरपूर मंगळवेढा हा मधला जो टप्पा आहे याच्यामध्ये MIDC एरिया झाला पाहिजे। पंढरपूर ही दक्षिण काशी समजली जाते, अतिशय मोठं तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातलं, त्या मानानं लाखो भाविक इथं येतात, परंतु भाविकांसाठी असेल, इथले स्थानिक नागरिक असतील त्यांच्यासाठी अशा मोठ्या तिरुपती असेल, शिर्डी असेल, अशा धर्तीवरच्या सुविधा नाही आहेत। ह्या गोष्टी करायच्या आहेत। तिथं माळा विकणाऱ्या, माझ्या अगदी हातावर काम करणाऱ्या महिला आहेत की त्यांनासुद्धा नगरपालिकेकडून सुद्धा तशा काही सुविधा मिळत नाही, त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे। इथं कारखानदार मोठा पट्टा आहे, इथं अनेक कारखाने आहेत, परंतु शेतकऱ्यांची नाराजी कारखानदारांवर आहे, त्या कारखानदारांवर, कारखानदारीच्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत कारखान्याशी निगडीत, त्या प्रश्नांवर मला आवाज उठवायचा आहे, त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे। मंगळवेढमधले तर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। मी तिथली लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा आपण बघितलेले, सगळ्यांना माहिती आहे, तिथली आंदोलन असेल, चळवळ असेल, ह्या गोष्टी उपोषणाच्या माध्यमातून मी लढा उभा केलेला आहे। काही गोष्टींना मला न्यायसुद्धा मिळालेला आहे, मी त्या मतदारसंघाला न्याय मिळवून देण्याचा सुद्धा प्रयत्न केला।